सर्वोत्कृष्ट खेळाडूसाठी दिली जाणार आहे, ती अर्थातच टू व्हीलर बाईक. टू व्हीलर बाईक ही या स्पर्धांचं प्रमुख आकर्षण ठरणार आहे. आणि इंटर कॉलनी विभागातून कोणत्याही, या संपूर्ण पंचक्रोशीचा जर आपण विचार केला तर इंटर कॉलनी विभागातून खेळवली जाणारी ही सगळ्यात मोठी डे क्रिकेटची स्पर्धा असणार आहे. खूप चांगलं आयोजन आणि नियोजन आपल्याला पाहायला मिळणार आहे. प्रत्येक संघातील 12 खेळाडूंना टी शर्ट्स हे आयोजनकर्त्यांच्या माध्यमातून दिले जाणार आहेत. अर्थातच प्रत्येक संघानं ट्रॅक आणि शूज कंपल्सरी परिधान करायचं, टी शर्ट मात्र आयोजकांच्या माध्यमातून दिले जातील. तब्बल 22 संघांना टी शर्ट पुरस्कृत करणं या संपूर्ण स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडूला टू व्हीलर बाईकची संकल्पना. आणि त्याचबरोबर जर आपण पाहिलं तर अशा अनेक विविधतेने नटलेली ही या वर्षीच्या क्रिकेट हंगामामधली एक सगळ्यात मोठी क्रिकेटची स्पर्धा मात्र आपल्या सगळ्यांच्या भेटीला येते. सन्माननीय दीपक शेठ चव्हाण साहेब यांच्या संकल्पनेतून साकारलेली आदित्यप्रिया चषक 2023 पर्व दुसऱ्याची स्पर्धा. आणखीन एक माहिती मात्र या ठिकाणी नक्कीच मिळते की उत्कृष्ट क्षेत्ररक्षक, उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज या तीनही खेळाडूंना, स्पर्धेतील या तीनही खेळाडूंना BMW स्पोर्ट्स बायसिकल देऊन त्या खेळाडूंचा मात्र सन्मान या ठिकाणी नक्कीच केला जाणार आहे. येस, BMW कंपनीची स्पोर्ट्स बायसिकल देऊन त्या खेळाडूंना मात्र सन्मानित केला जाणार आहे. आणि आज जर पाहिलं तर मला वाटतं BMW स्पोर्ट्स बायसिकलची किंमत कमीत कमी 15,000 रुपये, म्हणजे 15,000 प्लस एका बायसिकलची किंमत आहे. आणि अशा तीन बायसिकल मात्र तीन खेळाडूंना दिल्या जाणार आहेत. त्यामुळे स्पर्धा चुरशीची असणार आहे. आणि सर्वच संघांनी, सर्वच खेळाडूंनी मात्र कंबर कसली आहे. गतवर्षी जर आपण पाहिला तर सौरभ मोटेनं या मैदानावर तो इतिहास रचला आणि डे क्रिकेटमधली पहिली वहिली टू व्हीलर बाईक जिंकण्याचा मान त्यानं पटकावला इंटर कॉलनी विभागातून. KPLच्या माध्यमातून प्रतीक ठाकूरनं पहिली टू व्हीलर याच मैदानावरती जिंकली. रजनी क्रिकेटमध्ये अरविंद ढेकळेनं पहिली टू व्हीलर बाईक या मैदानावरती जिंकली. आणि खारघरच्या मैदानावरती जर आपण पाहिलं तर यावर्षी तुषार शर्मा मनियानं इलेक्ट्रिक ई बाईक जिंकली. आणि 2 वर्ष अगोदर जर आपण पाहिलं तर खारघरच्याच मैदानावरती त्यानं टू व्हीलर बाईक देखील जिंकण्याचा मान मिळाला. तर 13:03 अर्थातच 1:03 पहिला चेंडू फेकला गेलाय. आणि त्यानंतर मात्र 20 मिनिटांमध्ये हे पहिलं इनिंग समाप्त होणं अपेक्षित आहे. नाणेफेकीचा कौल जिंकला सुपर डीची माऊली संघानं. क्षेत्ररक्षण स्वीकारला आणि फलंदाजीसाठी मात्र आमंत्रित केलं ते शिवशंभो संघाला. 45+ किंवा 50+ धावा धावफलकावरती उभारण्याचा मानस असणार आहे. स्वप्नील नॉन स्ट्रायकिंग एंडला, तर स्ट्रायकिंग एंडला मात्र आपण पाहतोय, सॉरी धीरज ऑन स्ट्राईक आहे आणि वैभव नॉन स्ट्रायकिंग एंडला आहे. आघाडीचा गोलंदाज कैलास कळंबोली एक्सप्रेस म्हणून ज्या खेळाडूची ओळख होती, परंतु या वर्षीचा जर आपण क्रिकेट हंगाम पाहिला तर थोडासा रनअप मर्यादित केलाय. वेगाला देखील थोडासा अवर आपल्याला नक्कीच पाहायला मिळतोय. याचं कारण आहे की थोडासा इंजरीपासून हा खेळाडू झगडताना आपल्याला पाहायला मिळाला या वर्षीच्या क्रिकेट हंगामाच्या सुरुवातीला. आणि त्यामुळे वेग थोडासा नियंत्रित आहे. आणि रनअप जर आपण पाहिला तर एका शॉर्ट रनअपनं नियंत्रित वेगावरती गोलंदाजी करत असताना गोलंदाज कैलास चौधरी. यावेळेला मात्र इनसाईड आऊटचा फटका खेळायचा होता, फॉलो केलं पावलांच्या दिशेनं, पावलं पाहिली फलंदाजाची आणि त्यानंतर मात्र फलंदाजाला फॉलो करण्याचा प्रयत्न केला. एक चांगलं अभिवडेन की गोलंदाजीचा मारा आतापर्यंत मैदानावरती पाहायला मिळालाय. पण आज सामना सुरू होण्यापूर्वी जर आपण पाहिलं तर दिनकरजी पोपेडा यांच्या समवेत संपर्क साधला होता कैलासनं, काही महत्वपूर्ण टिप्स दिल्यात. कारण दिनकरजी पोपेडा स्वतः एक वेगवान गोलंदाज होते, एक अष्टपैलू खेळाडू होते. आणि कैलासची एकंदर जर कामगिरी या वर्षीच्या क्रिकेट हंगामातली पाहिली तर गोलंदाजीच्या माध्यमातून तितकीशी चांगली नव्हती. त्यामुळे कदाचित काही महत्वपूर्ण टिप्स दिल्या गेल्या, कारण संपूर्ण संघ मैदानावरती आला आणि त्यानंतर दिनकरजी पोपेडा कैलास समवेत मैदानाच्या आतमध्ये आले. त्यामुळे कदाचित आज जी काही कानमंत्रणा मिळाली आहे कैलासला, त्याचा वापर या मैदानावरती केला जातोय. कारण दुपारच्या सत्रामध्ये, आणि दुपारच्या सत्रामध्ये आपण वाऱ्याचा ओघ पाहतो आणि जिथे धावा या धावफलकावरती मोठी धावसंख्या धावफलकावरती दुपारच्या सत्रामध्ये आपल्याला नक्कीच पाहायला मिळतो. कारण वेगानं चेंडू ट्रॅव्हल करतो मैदानावरती. आणि एकंदर मैदानाची भौगोलिक रचना जर आपण पाहिली तर उजव्या हाताच्या फलंदाजासाठी हायवे एंड हा
मी म्हणेन की हिटिंग झोन मानला जातो जो सध्या गोलंदाजी सुरू आहे, आणि डावखुऱ्या हाताचा फलंदाजाचा जर विचार केला तर त्यासाठी मात्र एलआयजी एंड हा हिटिंग झोन मानला जातो, ज्यावेळेला एलआयजी एंडकडनं गोलंदाजी होत असते डावखुऱ्या हाताच्या फलंदाजासाठी. यावेळेला कैलास मिडल ऑफ द बॅट चेंडू जरूर घेतलाय परंतु प्रॉपर टायमिंगचा अभाव, बऱ्याच कालावधी चेंडू हवेमध्ये, गजानन बोर्डरे जज करतोय आणि इथे मात्र परतावं लागेल. पहिला फलंदाज बिग विकेट धीरज बॅक टू द पॅव्हिलियन. नक्कीच पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी संपलाय, पण डिस्कशन सुरू आहे कारण या आयोजनाची संपूर्ण जबाबदारी जर आपण पाहिली तर इव्हन स्टार मित्रमंडळ आणि त्याचबरोबर संतोषजी मदने असतील, दीपकजी कडवते असतील यांच्या खांद्यांवरती आहे. पण या ठिकाणी खेळाडूंना सूचना आहे की मॅन ऑफ द सिरीजसाठी जे खेळाडू आहेत त्या खेळाडूंचा पॉईंट कॅल्क्युलेशन कशा प्रकारचं असेल याबद्दलचं हे डिस्कशन होतं. प्रत्येक एका धावेसाठी एक पॉईंट असणार आहे, खेळाडू जेवढ्या धावा स्कोअर करेल तितके पॉईंट्स त्या खेळाडूचे असतील. विकेटसाठी 5 गुण, झेलसाठी 2 गुण आणि रनआउटसाठी देखील 2 गुण असतील. तर याची दक्षता मात्र प्रत्येक खेळाडूने घ्यायची आहे. यावेळेला रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट केला आहे, वैभवची बॅट तळपणं गरजेचं होतं आणि यावेळेला मात्र वैभवच्या बॅटमधनं पाहायला मिळतं रिव्हर्स स्वीप सवकार. योगेश कारण एकंदर जर विचार केला तर धावा धाव फलकावरती आल्यात या चौकाराच्या बरोबरीनं, दुहेरी अंकामध्ये अर्थातच 10 धावा. आणि ज्यावेळेला सिंगल डिजिट मधून डबल डिजिट मध्ये तुम्ही प्रवेश करता त्यावेळेला मात्र एक मानसिक जो दडपण आहे तो दडपण कुठेतरी कमी झाल्याचे चिन्ह आपल्याला पाहायला मिळतात. परंतु विक्रम पवार सारख्या गोलंदाजावरती सातत्यानं तुम्ही अशा प्रकारची फटकेबाजी करू शकत नाही आहे, कारण हा गोलंदाज असा गोलंदाज आहे की जो आजही 40+ संघाचं प्रतिनिधित्व करतो. आणि त्याचबरोबर जर आपण पाहिलं तर गोलंदाजीमध्ये विविधता आहे, व्हेरिएशन आहे, आणि ती व्हेरिएशन ती विविधता मात्र गोलंदाजीच्या माध्यमातून सातत्यानं पाहायला मिळते. तर नक्कीच या ठिकाणी जर आपण पाहिलं तर एकूण धावांचा ओघ हा नक्कीच थोडासा मर्यादित पाहायला मिळतोय. यावेळेला मिडल केलाय चेंडू, 2 क्षेत्ररक्षकांना भेदून इथून चेंडू ट्रॅव्हल करणार का, परंतु क्षेत्ररक्षक अतिशय वेगाने येतोय. मला वाटतं क्षेत्ररक्षक रोशन त्या ठिकाणी आहेत. चेंडू येणार, उचलणार, फेकणार, तोपर्यंत मात्र संधी मिळते. पा प्रयत्न सुरू आहेत परंतु एंड मात्र थोडासा चुकीचा आपल्याला पाहायला मिळतोय. अभिजितला अद्यापही मैदानाच्या आतमध्ये पाठवलं जात नाहीये, कारण आज जर पाहिलं तर पहिल्या सामन्यामध्ये देखील अशी परिस्थिती निर्माण झाली होती जिथे अभिजित मैदानाच्या आतमध्ये येईल की काय असं चिन्ह झालं होतं, परंतु प्राथमिक माहिती मिळते की अभिजित देखील संघामध्ये अनुपस्थित आहे, गणेश साळुंके देखील संघामध्ये अनुपस्थित आहे. आणि संपूर्णपणे जबाबदारी जर आपण पाहिली तर मात्र युवा खेळाडूंवरती, आणि खास करून स्वप्नील असेल, विश्वास असेल, वैभव असेल, आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर धीरज असेल, या 4 खेळाडूंना, हे 4 मुख्य आधारस्तंभ आहेत शिवशंभो संघाचे. आणि इतर जे युवा खेळाडू आहेत ते मात्र या संघाला सपोर्ट करत असताना नक्कीच. यावेळेला पुन्हा एकदा रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट केलाय, इथून मात्र चेंडू मिळणं थोडंसं मुश्किल आहे, फुटवर्कचा वापर आणि चेंडू मात्र सीमारेषा पार चौकार.
चेंडूपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न होता. स्वयंसेवकांना विनंती, आपण मैदानावरती पाण्याची व्यवस्था करायची खेळाडूंसाठी, पंचांसाठी. मग थोडंसं लक्ष ठेवायचं आहे, आमचे स्वयंसेवक खूप सारी मेहनत या ठिकाणी घेतली गेली आहे त्यांच्या माध्यमातून. आणि एकंदर जर पाहिलं तर कोणतीही स्पर्धा यशस्वी होण्यासाठी तन, मन, धन या तीन गोष्टींची प्रामुख्याने गरज असते. आणि आमच्या या सर्व व्हॉलेंटियर्सनी मात्र ज्या प्रकारची शारीरिक मेहनत या स्पर्धा यशस्वी होण्यासाठी केली आहे ना, मी म्हणेन की त्यांचे हे जे श्रम आहेत, त्यांचे हे जे परिश्रम आहेत, ते परिश्रम मात्र या स्पर्धांना एक वेगळी उंची देऊन जाते, एक वेगळी ओळख मात्र देऊन जाते. एकंदर जर विचार केला तर एकूण धावा संख्यांचा विचार केला, धावफलकावरती धावा मात्र आल्यात. दोन षटकांचा वाजवी खेळ संपलाय, 18 धावा धावफलकावरती आल्यात. आणि पुन्हा एकदा गोल्डन शतक हाताळणारा अर्थातच कैलास, व कैलासच्या माध्यमातून खूप कंजूसी अशी गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळाली आपल्या सिनियर खेळाडूकडून, आपल्या संघ मालकाकडून आणि आपल्या संघ पुरस्कर्त्याकडून मिळालेल्या टिप्स मी म्हणेन की वापरण्याचा तंतोतंत प्रयत्न केला गेला. आणि ही खासियत आहे, 18 धावा धावफलकावरती आहेत. एक मात्र फलंदाज या ठिकाणी गमावला गेलाय धीरजच्या माध्यमातून, इथून मात्र एक्सेलरेट करावं लागेल. ओव्हर नंबर 3 मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. दुपारचं सत्र आहे, पहा दुपारच्या सत्रामध्ये धावांचा ओघ थोडा जास्त आपल्याला पाहायला मिळतो. आणि सुपडीची माऊली संघाचा विचार केला तर महेश वाकसे आम्ही म्हणेन करिअर बेस्ट फॉर्म मध्ये आहेत. गजानन बोडरे ॲज ऑलवेज आक्रमक खेळासाठी ओळखले जातात. प्रसाद ठवरे या संघामध्ये आणि रामदास महानवर नो डाऊट मागच्या आठवड्यामध्ये झालेल्या लोणंद या ठिकाणच्या स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू रामदास महानवर. यावेळेला मात्र थोडंसं मिसकम्युनिकेशन आणि धाव मात्र धावफलकावर. येस इट्स ऑफ द बॅट. पंच मात्र इशारा करतायत की बॅटीची कट घेऊन जाणारा चेंडू होता, थोडासा नाखुश आहे, नाराज आहे. यावेळेला मात्र इनेट नंबर 3 फलंदाज स्वप्नील वैभवला एक्सलरेट करावं लागेल नो डाऊट. दोन चौकार आतापर्यंत वैभवच्या बॅटमधनं आलेत आणि अपेक्षा असेल की येणाऱ्या षटकामध्ये किमान दोन मोठे फटके, अर्थातच दोन षटकार. आणि जर हे दोन षटकार आले तर मी वाटेल की तो कॉन्फिडन्स लेवल शिवशंभो संघाचा पुन्हा एकदा पाहायला मिळेल. यावेळेला चेंडू अंतर गाठण्याऐवजी उंची गाठली आणि प्रसाद तावरे नेव्हर ड्रॉप्स अ कॅच. खूप कमी वेळा आपण चित्र पाहतो की प्रसाद कडनं झेल सुटलाय. मी म्हणेन की सेफ पेअर ऑफ हँड्स असं म्हटलं जातं ना की कानून के हात लंबे होते, इथे मी म्हणेन की प्रसाद के हात बहुत लंबे आहे. आणि झेल मात्र टिपलाय प्रसाद तावरेनं, सेफ पेअर ऑफ हँड्स आणि फलंदाज बाद. यावेळेस मैदानाच्या आतमध्ये आपल्याला नक्कीच पाहायला मिळतात. एक आक्रमक खेळ मैदानावरती साकारला जाणार का, कारण धीरज विचारांचं वादळ मनामध्ये आहे. यावेळेला स्वप्नील आपल्याला पाहायला मिळतोय. वैभव बाद झालाय आणि वैभव बाद झाल्यानंतर मात्र स्वप्नील वरती स्वप्नीलच्या खांद्यांवरची जबाबदारी मात्र वाढते. यावेळेला थोडासा अवे फ्रॉम द बॉडी, पहा मानसिक दडपण आहे, कारण या अगोदर जर पाहिलं तर टाईम करता आला नव्हता चेंडूला आणि अंतर गाठण्याऐवजी उंची गाठली. जितकी उंची या चेंडूने घेतली ना, मी म्हणेन की फ्लॅट जर आला असता हा चेंडू तर अगदी आमच्या समालोचन कक्षाच्या मागच्या बाजूला चेंडू पाहायला मिळाला असता, इतकी ताकद त्या फटक्यामध्ये होती. परंतु बॅटचा फ्लो जर आपण पाहिला तर बॅटचा ब्लेड जो आहे तो अगदी वरच्या दिशेनं गेला, त्याऐवजी जर थोडासा टेक्निकल बदल केला, हॉरिझॉन्टल बॅट जर हा फटका आला असता तर मात्र हा फ्लॅट बॅटेड षटकार आपल्याला नक्कीच पाहायला मिळाला असतो. आत्तापर्यंत झालेला जो काही प्रकार आहे, जे काही मानसिक दडपण आहे, त्यातून स्वतःला सावरणं गरजेचं. आणि धीरजनं जर स्वाभाविक खेळ मैदानावरती केला तर मात्र मोठी धावसंख्या धावफलकावरती नक्कीच उभारली जाऊ शकते. यावेळेला बॅटीची कड आणि सरळ चेंडू जाऊन विसावला यष्टी रक्षकाच्या हातात. फलंदाज बॅक टू द पवेलियन.
तर एकूण धावा धावफलकावरती आपण पाहतोय 20 आणि या षटकातील चेंडू झाले जवळपास 4, शेवटचे दोन चेंडू शिल्लक आणि नवीन फलंदाज जर आपण पाहिलं तर नॉन स्ट्रायकिंग एंडला अक्षय, तर स्ट्रायकिंग एंडला मात्र आपण पाहतोय स्ट्रायकिंग एंडला अक्षय आहे, यस, आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला मात्र दीपक दडस. एखादा डावकुरे हाताचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येणं अपेक्षित होतं, कारण यानंतर चौथ्या षटकाचा खेळ सुरू आहे. थोडासा प्री मेडिटेटेड शॉट इथे अगोदरच मानस बनवलं होतं की या चेंडूला मिड विकेटला किंवा फाईन लेग रिझर्वमध्ये खेळायचं. चला यानंतरची होणारी लढत दुसऱ्या फेरीतील दुसरी लढत असणार आहे, अर्थातच बॅड बॉईज स्पोर्ट्स क्लब कळंबोली आणि एकता स्मॅश ए. तर दोन्ही संघाच्या संघनायकाने विनंती आहे, हा सामना संपण्या अगोदर आपण टॉस बॉक्समध्ये असणं गरजेचं आहे, जेणेकरून इनिंग ब्रेकमध्ये आपल्याला टॉसची प्रक्रिया पूर्ण करता येईल. तर चांगला कमबॅक दुसऱ्या षटकामध्ये देखील पाहायला मिळालं आहे. यावेळेला थोडासा अतिरिक्त खांद्यांचा वापर रेज केला होता, चेंडूला उंची देण्याचा प्रयत्न होता, परंतु क्षेत्ररक्षक डीपमध्ये उभे आहेत आणि त्याचा फायदा मात्र मिळतोय. सर्कलही क्रॉस केलं नाही आहे आणि दोन धावा मात्र या चेंडूवरती नक्कीच आल्या आहेत. या दोन धाव्यांच्या बरोबरीने संघ जाऊन पोहोचलाय. 3 षटकांचा वाजवी खेळ संपलाय आणि धाव फलकावरती धावा मात्र येत आहेत 22 धावा. नक्कीच चौकार हॅट्रिकसाठी 1000 रुपये आणि षटकार हॅट्रिकसाठी प्रत्येक चौकाराला 200 रुपये आणि चौकार हॅट्रिकसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक सन्माननीय योगेशजी गुंजवणे साहेब यांच्या माध्यमातून. वा, थोडंसं मी म्हणेन की उशिरा का होईना पारितोषिक आलंय, कारण शेवटच्या षटकातील शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहेत, परंतु योग्य वेळेला आलाय, कारण इथे जर चौकारांची हॅट्रिक आली, षटकारांची हॅट्रिक आली, तर शिवशंभो संघ मात्र एका मजबूत स्थितीमध्ये आपल्याला नक्कीच पाहायला मिळू शकतो. एकूण धावा संख्येचा विचार केला तर 3 षटकांच्या समाप्ती अखेर 22 धावा धावफलकावरती आल्या आहेत आणि या 22 धावा उभारण्यासाठी आघाडीचे 3 फलंदाज मात्र गमवावे लागलेत. वैभव ज्यानं 12 धावांचं योगदान दिलं, धीरज ज्यानं 3 धावांचं योगदान, थोडीशी निराशा केली, आणि नुकताच बाद झालेला स्वप्नील ज्यानं 4 धावांचं योगदान दिलं. यावेळेला मात्र थोडस मिसकम्युनिकेशन आणि 2 धावा मात्र धावफलकावरती नक्कीच पाहायला मिळते. एकूण धावा आल्या आहेत या चेंडूवर 2 धावा, येस, थँक्यू. या 2 धावांच्या बरोबरीने एकूण धावा संख्येचा विचार केला तर 24 धावा धाव यावेळेला पॉइंटच्या डोक्यावरून चेंडू तटवण्याचा प्रयत्न, परंतु क्षेत्ररक्षक आहे, चेंडू आवाक्याच्या बाहेर 4 धावांसाठी चौकार. खूप चांगला प्रयत्न होता. पहिला चौकार आलाय पा योगेशजी गुंजवणे यांच्या माध्यमातून, मात्र सलग 3 चौकारांसाठी 1000 रुपये आणि प्रत्येक चौकारासाठी 200 रुपयाचं पारितोषिक. पहिले 200 रुपये आपल्या अकाउंटमध्ये जमा केलेत फलंदाज दीपक डीडी दीपक दडस. यावेळेस मैदानाच्या आतमध्ये एक मोठा फटका दीपकच्या बॅटमधून, परंतु गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. इथे आपल्याच फॉलो थ्रूमध्ये चेंडू अडवलाय आणि तंबूच्या आश्रयाला पाठवलंय ते फलंदाज अक्षय याला.
कुठेतरी गोलंदाजांना जबरदस्त कामगिरी पाहायला मिळाली आणि खास करून गोलंदाज कैलासनं मात्र काय कमालीचा स्पेल हाताळलाय. याच कामगिरीच्या बळावरती मात्र खूप काही डिपेंड असतो तुमच्या आघाडीच्या गोलंदाजावरती. काल संघर्ष संघाच्या आघाडीच्या गोलंदाजावरती आक्रमण केलं, त्यानंतर दुसऱ्या क्रमांकाच्या गोलंदाजावरती आक्रमण केलं आणि तिथून मात्र जर पाहिलं तर 3 षटकांमध्ये तब्बल 60 धावांचं टार्गेट उभारलं गेलं. म्हणजे तुमच्या आघाडीच्या गोलंदाजावरती ज्यावेळेला आक्रमण होतं ना त्यावेळेला जो मानसिक दबाव आहे तो येणाऱ्या गोलंदाजावरती आपसुकपणे आपल्याला पाहायला मिळतो. इथे थोडासा दिशा भरकटला आहे. अंतिम षटक हाताळणारा गोलंदाज सूरज रावत या गोलंदाजाचं देखील कौतुक आहे. नेहमीच लॉग ओव्हर स्पेशलिस्ट म्हणून या गोलंदाजाची निवड केली जाते आणि सुपर डीजी माऊलीसारख्या ताकदवर संघातून आपली निवड होणं मी म्हणेन की ही या खेळाडूची गुणवत्ता दर्शवते. इथे निर्धाव चेडूचे होते सांगता षटक समाप्त होते. 14 पहिल्या 17 खेळ संपलाय आणि एकूण धावफलकावरती धावांचा विचार केला तर 8.25 च्या सरासरीनं 33 धावांचा आता मात्र पाठला करायचा आहे. तो सुपर डीजी माऊली संघाला 32 धावा धावफलकावरती आल्यात आणि विजयासाठी लक्ष टार्गेट उद्दिष्ट मात्र सेट केलं गेलं आहे 33 धावांचं. ते खेळाचं उत्तरार्ध जसं होईल सुरू या पुन्हा एकदा जुळले जाऊयात. कळंबोलीचा आणखीन एक अप्रतिम आवाज म्हणेन की ज्यानं आपल्या समालोचनाच्या माध्यमातून आपली एक वेगळी ओळख निर्माण केली तो आपल्या सर्वांच्या परिचयाचा लाडका श्रीकांत मुळीक. अर्थातच तत्पूर्वी विनंती असेल पुन्हा एकदा बॅट बॉईज आणि बॅट बॉईज संघाचे संघनायक आलेत. येस, आज जर आपण पाहिलं तर बॅट बॉईज संघानं मात्र सकाळच्या सामन्यामध्ये खूप चांगली कामगिरी केली आणि कामगिरीमध्ये सगळ्यात महत्त्वाची भूमिका कशाची होती तर ज्या बॅटनं त्या धावा उभारल्या गेल्या विराज स्पोर्ट्सची ती बॅट. आज मात्र त्या खेळाडूची ती बॅट या मैदानावरती प्रमुख आकर्षण पाहायला मिळाली आहे आणि बऱ्याच वेळेला जर आपण पाहिलं तर संतोष मदने देखील त्याच ब्रँडच्या बॅट्स वापरताना आपल्याला बऱ्याच वेळेला पाहायला मिळतो. जो ब्रँड अम्बॅसेडर देखील आहे विराज स्पोर्ट्सचा. आणि यावेळेस जर आपण पाहिलं तर आपल्या समवेत ब्रुडल स्पोर्ट्सचे सर्वे सर्व दिनेश जाधव देखील आपल्याला या स्पर्धेच्या माध्यमातून जुडले गेले होते. संतोष मदने म्हटलं तर एक व्यावसायिक दर्जाचा खेळाडू आहे आणि त्याचे नातेसंबंध जर आपण पाहिले तर सर्वांशी प्रेमाने आणि आपुलकीने राहणारं असं एक व्यक्तिमत्व आहे. नेहमी चेहऱ्यावरती स्माईल आहे आणि कोणत्याही प्रकारचा विवडेन की सहकार्य हे त्याच्या माध्यमातून नेहमीच राहतो. युवा खेळाडूंना त्याचं मार्गदर्शन आपल्याला नेहमीच पाहायला मिळतं. प्रत्येकासमवेत एक मैत्रीपूर्ण संबंध जोपासणारा असा एक व्यक्ती संतोष मदने आपल्याला पाहायला मिळतो आणि हेच कारण आहे की इव्हन स्टार हा मी म्हणेन कळंबोलीतला सगळ्यात मोठा ग्रुप आहे. जवळपास एक दहीहंडी पथक आणि तेही 7 थरांचं दहीहंडी लावणारं इतकी मुलं फक्त त्यांच्या इव्हन स्टार मित्रमंडळाची आहेत. नक्कीच एकंदर कळंबोलीचा विचार केला तर सर्वात मोठा आणि सर्वात जुना जर कोणतं मित्रमंडळ असेल तर जंक्शन मित्रमंडळ आहे आणि त्यानंतर जर कळंबोलीमध्ये सगळ्यात जास्त मेंबर्स असणारा जर कोणता ग्रुप असेल तर तो अर्थातच इव्हन स्टार मित्रमंडळ आहे. त्यानंतर शिवशंभ ग्रुप देखील असेल, हा देखील एक खूप मोठा. नक्कीच आणि एकंदर जर पाहिलं तर संतोष मदनेना ज्यांच्या समवेत राहून आपल्या क्रिकेटिंग करिअरला सुरुवात केली आणि आज मात्र मी वाटेन की यशाच्या एका वेगळ्या उंचीवरती हा खेळाडू आपल्याला नक्कीच पाहायला मिळतोय. एक जबरदस्त यशस्वी खेळाडू म्हणून त्यांना आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. कळंबोली क्रिकेट नव्हे, मुंबई असेल, नवी मुंबई असेल, महाराष्ट्र असेल आणि महाराष्ट्राचा जर आपण विचार केला तर खास करून घाटमाथ्याचा जो परिसर आहे, पश्चिम महाराष्ट्राचा जो परिसर आहे, अक्षरशः या खेळाडूच्या नावानं एक वेगळा दबदबा त्यानं आपल्या नावाचा त्या ठिकाणी तयार केला आहे. रामदास महानवर असतील, संतोष मदने असतील, सुहास करेन मागची दोन एक वर्ष मी म्हणेन की खूप चांगला खेळ पश्चिम महाराष्ट्रामध्ये आपल्या खेळानं तमाम क्रीडा रसिकांना मात्र भुरळ पाडली आहे. असे काही खेळाडू ज्यावेळेला या स्पर्धेमध्ये येतात आणि रायगड विभाग, पनवेल विभाग किंवा मी म्हणेन की या आसपासचा परिसर जर आपण पाहिला तर परेश खडके, रायझिंग स्टार ऑफ रायगड क्रिकेट, हे असे खेळाडू आहेत की जे कळंबोली क्रिकेटचा मान आहेत, सन्मान आहेत, अभिमान आहेत आणि अशा खेळाडूंसमोर समालोचन करण्याची संधी मिळते मी म्हणेन की हे आपलं सर्वांचं भाग्य आहे. तर खेळाचा पूर्वार्ध समाप्त झालाय आणि या धावांचा कशा पद्धतीनं केला जाणार पाठलाग ऐकण्यासाठी जाऊयात. मायक्रोफोनवरती आमच्या समोर जुडले जातात मराठीचा एक अप्रतिम आवाज श्रीकांत बुळीक.
धन्यवाद प्रवीण सर यांचा आपण गोड आवाज असा ऐकला ज्यांच्या माध्यमातून आम्ही गेली कित्येक वर्षापासून सूत्रसंचालन करण्यासाठी शिकलो असे आमचे गौरववर्गीय प्रवीण अर्जुन सर यांचा आवाज होता. तर आता मात्र पुन्हा एकदा आपण मैदानाकडे वळूया जिथे 32 धावा उभारल्या 33 धावांचं आव्हान जरूर गाठायचं आहे. सुप चला या ठिकाणी एकता स्मॅश ए संघाचे संघनायक या ठिकाणी यायचं आहे. आपण उमेश दिसले या ठिकाणी यायचं आहे. बॅड बॉय संघाचे संघनायक या ठिकाणी आलेले आहेत. मी एकता स्मॅश ए संघाचे संघनायक उमेश दिसले याला विनंती करतो की आपण या ठिकाणी यायचं आहे. सोफनील गजानन बोर्डरे बघा या ठिकाणी पहिल्या चेंडूवरती मोठी शिकार गळायला लागली आहे. मोठा मासा गळायला लागलाय. गजानन बोर्डर बॅक टू द गाव पहिल्या चेंडूवरती. पाठवून द्यायचा आहे बघा स्वप्नील नेवशे आणि मी म्हणे शिवशंभो संघाची जमेची बाजू कोणती असेल तर ती गोलंदाजी आहे. अगदी या अगोदरच्या स्पर्धेमध्ये देखील आपण पाहिलं कमी धावसंख्या डिफेन्स करण्यामध्ये माहीर असलेला शिवशंभो संघ आहे आणि पहिल्याच चेंडूवर त्याची प्रचिती देखील दिली आहे. कारण अक्षरशः ज्या खेळाडूनं पाठीमागच्या सामन्यामध्ये धावांचा पाऊस पडला होता तो गजानन बोडरे पहिल्या चेंडूवरती परतलाय. तिसऱ्या क्रमांकावरती आपण पाहतोय रामदास महानवर उर्फ रामा या ठिकाणी धोकावू शकतो. पाहायचंय पंचांचा बोर्ड देखील आकाशाकडे. 9 चेंडू होता. चुकीचं कम्युनिकेशन अर्थात रामदास महाउर्फ रामाला देखील परतावं लागतंय नो डाऊट. तर पुन्हा एकदा आपण आपल्या व्यासपीठाकडे वळूया जिथे यानंतरचा सामना आपण पाहणार आहोत एकता स्मॅश ए विरुद्ध बॅड बॉयज. निश्चितपणे चला या ठिकाणी एकता स्मॅश ए संघाचे संघनायक आपण लवकरात लवकर यायचंय. संघाचे संघनायक आपल्याला ही शेवटची फुकार असेल आणि आपल्याला या ठिकाणी पॅनल्टीला देखील सामोरं जावं लागेल. एकता स्मॅश हे संघाचे संघनायक आपल्याला या ठिकाणी वारंवार उमेश दिसले. चला या ठिकाणी या लवकरात लवकर. बॅड बॉय संघाचे संघनायक बऱ्याच कालावधीपासून आपली बॅट वाट पाहतात. तो सामना काय रंगला आमच्या या मैदानावरती कारण बॅक टू बॅक 2 चेंडूवरती मी म्हणेल विकेट मिळवल्या आहेत. हॅप्पी सिंग या ठिकाणी यायचंय. आपण चांगला निर्णय नकारात्मक कॉल मी म्हणेल महेश वाक्षे तर याच्या खांद्यावरती मी म्हणेल जास्त जिम्मेदारी असेल जबाबदारी आहे. संकट मोचक म्हणून या ठिकाणी मैदानावरती उभं राहावं लागेल. पण अगदी म्हणतो ना आपण संकटामध्ये जो उभा राहतो तो खरा योद्धा आणि योद्धा होणार का मयूर वाक्षे कारण स्वप्नील नेवशे याची तेज तर्रार गोलंदाजी. अद्याप देखील या षटकातील चेंडू झालेत 2 बघा 9 चेंडू होता त्याच्यावरती मी म्हणेल जरूर श्रीगणेश झालाय. मयूर वाक्षे मयूर वाक्षे मात्र थांबणार नाहीये या मैदानावरती दाखवून देतोय होय या मैदानावरती मी आहे सर्वोत्कृष्ट खेळाडू आणि लगावून देतोय चौकार. ठीक आहे
पुरवली जाते की आजच्या दिवसातील जवळपास पाचवा खेळाडू आहे ज्यानं चौकारनिशी आपलं व्यक्तिगत खातं खुलं केलंय, तर पूर्ण स्पर्धेतील 11वा खेळाडू आहे. बघा हे असतात गुणलेखक ज्यांच्याकडे मी म्हणेल अतोनात माहिती त्यांच्याकडे देखील असते असे योगेश वाघ नामजा आपल्याला पाहायला मिळतात. चांगला फटका, पुन्हा एकदा चुकीचं सिलेक्शन पाहायला मिळतंय. कवड ड्राईव्हचा हा फटका होता. डॉट प्रकारचा चेंडू, धावसंख्या आपण पाहतोय 5 धावा या षटकातील. चेंडू उर्वरित बाकी आहेत जवळपास अजून देखील दोन चेंडूंचा खेळ येणं बाकी. मुख्य पंचांच्या भूमिकेत आपण पाहतोय नितीन म्हात्रे, तर स्क्वेअर लेग पंच अक्षय सुरोदे. आणि अगदी आपण म्हणतो ना पंच म्हणजे या सामन्यातील केंद्रबिंदू असतात, आणि ते केंद्रबिंदू आपण पाहतोय नितीन म्हात्रे आणि अक्षय सुरोदे. मयूर वाक्षे याच्यावरती दडपण असेल कारण सलामीची जोडी अर्थातच रामा आणि चांगला. या ठिकाणी फटका, केवळ आणि केवळ चेंडूला दिशा दिले, गोळीच्या वेगाने चेंडू गेला सीमेरेषे पार चौकारा करता. संघाची एकूण धावसंख्या 9 ही धावसंख्या. कोणाला कमी लेखून चालणार नाही, तर जास्तीत जास्त जेवढा स्कोर होईल तेवढा आम्ही प्रयत्न करू. 40-45-50 आसपास काय होईल तेवढा आमचा प्रयत्न असेल. असे कोणते गोलंदाज की त्यांच्यावर तुम्ही दबाव टाकण्याचा प्रयत्न कराल एक तास मॅच ए या संघाचे? आता दबाव टाकायचा बोललं तर असे बोलू शकत नाही कारण समोरची टीम पण चांगली आहे, प्लेअर पण त्यांचे चांगले आहेत. असं नाही की आम्ही प्रत्येक ओव्हरला बाबा 15-20-15 तर कम से कम रन काढायचा प्रयत्न करू. असं नाही की कोणत्या बॉलरवर दबाव टाकू शकतो आम्ही, असं नाही. विश यू बेस्ट ऑफ लक फॉर द मॅच. दोन्ही संघाच्या संघनायकांना इथे शुभेच्छा आणि ओव्हर टू चिकू. धन्यवाद. एका षटकाचा खेळ समाप्त झाला योगेश, आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर मी म्हणेल 13 धावा डावाची सुरुवात तर जरूर चांगली आहे. मयूर वाक्षेचं विशेष कौतुक करावं लागेल कारण सलामीची जोडी अर्थात रामा तदनंतर मयूर वाक्षेसारखे फलंदाज आउट झाल्यानंतर स्वतःच्या खांद्यावरती जिम्मेदारी घेतली आणि काय सुंदर डावला आकार देतोय. आता मात्र येणारे 17 चेंडू आणि 19 धावांची गरज आहे. म्हणजे ते धावांचं आणि या ठिकाणी चेंडूचं जे अंतर होतं ती म्हणेल मी मयूर वाक्षेनं कमी केलं आहे. म्हणजे अजून देखील 17 चेंडू आणि 19 धावांची गरज. धीरज पवार वा जबरदस्त क्रिकेट, बघा दॅट इज कॉलिंग इज क्रिकेट, याचंच नाव मित्रांनो क्रिकेट आहे. तुम्ही चांगल्या चेंडूला सन्मान द्या, वाईट चेंडूवरती प्रहार करा. आणि मी म्हणेल मयूर वाक्षेचं काय जबरदस्त क्रिकेट, अगदी स्टोरी बुक क्रिकेट पाहायला मिळतंय. कारण त्यांनी ओळखले इथून जरी आपण एकेरी दुहेरी स्वरूपाच्या धावा काढल्या तरी देखील आपला संघ विजयश्री खेचून आणू शकतो. आणि तशा पद्धतीने क्रिकेट अगदी सावध गतीचं क्रिकेट मयूर वाक्षेच्या माध्यमातून पाहायला मिळतंय. कारण त्यांनी ओळखलं होतं पहिले षटक पॉवर प्लेचा निर्बंध असा षटक आहे, उर्वरित तिन्ही चेंडूवरती प्रहार करायचे. तशा पद्धतीने त्यानं प्रहार देखील केला, अगदी आली लहर केला कहर, अगदी कहर सोडून गेला तो मयूर वाक्षे. आणि दुसऱ्या षटकामध्ये काय स्वतःला सावरतोय, अगदी चांगल्या पद्धतीनं डावाला आकार देतोय. चांगलं या ठिकाणी क्रिकेट, पुन्हा एकदा रनआउटची संधी, चुकीचा निर्णय.
मला स्वतःच्या थोलोप्रोमध्ये अडवण्याचा प्रयत्न जरूर केला, तो या ठिकाणी फेकी ही थोडीशी खराब. एक धाव जरूर मिळाली एका धावेनं, धावसंख्येत एकूण भर, धावसंख्या जाऊन पोहोचले 16 या धावसंख्येवरती. अगदी पाठीमागच्या 2 आठवड्यापूर्वीची देखील एक सामना आठवतो, जिथे रॉयल आणि सुपर डी जे माऊली संघ होता, त्यावेळी अशीच अवस्था होती. त्यावेळी मात्र मयूर वाक्षेनं अक्षरच्या शेवटपर्यंत झुंज दिली होती. तो मयूर वाक्षे अजून देखील या मैदानावरती आहे. हळूहळू का होईना लोकप्रियता मयूर वाक्षेची देखील वाढत चालली या मैदानावरती. चर्चेचा विषय बनला मयूर वाक्षे. सुराज संधी मिळाली आहे बऱ्याच स्पर्धेनंतर, आज मात्र पुनरागमन करतोय. एकूण धावसंख्या जर पाहिली तर 17 धावा धावपलकावरती आपण पाहतोय. म्हणजे सूरज त्या हादऱ्यातून त्या खतऱ्यातून अजून देखील बाहेर पडला नसेल. एक सामना अजून देखील डोळ्यासमोर आठवतोय आणि प्रत्येक क्रीडा रसिकाच्या डोळ्यासमोर असेल तो सामना. संतोष बदनेचा तो झेल, त्यानंतर सूरज बोबडेने केलेलं हे मैदानावरती पुनरागमन. आणि आज मात्र स्वतःला सावरतोय. अगदी दिनकर पोपटा यांच्या नेतृत्वाखाली खेळणारा हा संघ आपण पाहतोय. चांगला फटका या ठिकाणी पाहायला मिळतोय कवर ड्राईव्हच्या दिशेनं. एक धाव जरूर मिळाली आहे. संघाची एकूण धावसंख्या 18 धावा. आणि मी म्हणेल दिनकर पोपटा यांचा हा सर्वाधिक विश्वासू खेळाडू आहे मयूर वाक्षे. म्हणूनच की काय मी म्हणेल प्रत्येक सामन्यामध्ये संघाची एकूण धावसंख्या अजून देखील येणार आहे 14 चेंडू आणि 15 धावांची गरज. 18 धावा 4 चला या ठिकाणी 5 चेंडू झालेत. हां चला या ठिकाणी त्यासाठी आपला 12वा प्रतिनिधी या ठिकाणी मित्रांनो पाठवून द्या. या षटकातील शेवटचा आणि अंतिम चेंडू येणं बाकी आहे. बघा अजून देखील उर्वरित 13 चेंडूंचा खेळ येणं बाकी. गोलंदाज आपण पाहतोय धीरज पवार. संघाची एकूण धावसंख्या जवळपास 19 ही धावसंख्या धावपलकावरती आपण पाहतोय. 19 धावसंख्या धावपलकावरती आहे. सूरज भोपडे ऑन स्ट्राईक वरती आहे. गोलंदाज आपण पाहतोय जो एलआयजेकडून मारा करतोय धीरज पवार. चांगला चेंडू या ठिकाणी बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडूला वळवलंय. पहायचं चेंडू या ठिकाणी गॅदर केला जाईल का. हो या ठिकाणी चेंडू देखील अडवला गेलाय. 3 धावा मात्र रोखू शकत नाहीये. या 3 धावेनं समीकरण बदलतोय. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावपलकावरती धावा पाहू शकाल. 2 गडीबाद 22 अर्थातच येणारे उर्वरित 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी धावांची गरज आहे. चला या ठिकाणी येणारे 12 चेंडू आणि 11 धावांची गरज. बघा स्वप्नील नेवशे हा देखील एक चर्चेचा विषय बनला शिवशंभू संघातील एक जबरदस्त खेळाडू. कारण ज्या ज्या वेळेस मी म्हणेल स्वप्नीलच्या हातामध्ये चेंडू सोपवला गेला त्या त्यावेळी अक्षरशः मंत्रमुग्ध करून सोडलंय. अगदी तंत्रशुद्धता या ठिकाणी या गोलंदाजच्या माध्यमातून पाहायला मिळते. पहिले षटक फेकले त्या षटकामध्ये जरूर 13 धावा दिल्या, परंतु मी म्हणेल आघाडीचे 2 फलंदाज या स्वप्नील नेवशीने आउट केले होते. गजानन बोटरे सारखा एक हार्डिटर फलंदाजाला पहिल्या चेंडूवरचा घरचा रस्ता दाखवला. त्यानंतर रामदास महानवर सारख्या खेळाडूला देखील तंबूच्या आश्रयाला पाठवलं. त्यानंतर मी म्हणेल मयूर वाक्षेने केलेली वापसी कम बॅक जबरदस्त राहिलंय. त्यानंतर मी म्हणेल सुरेश बोबडे त्याची त्याला लाभलेली सुरेख साथ. सुरेश बोबडे हेलिकॉप्टर स्कोप करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षकाच्या हातून या ठिकाणी चेंडू निसडतोय. तोपर्यंत 2 धावा अगदी आरामात पूर्ण होतील. या 2 धावेने समीकरण बदलते. येणारे 11 चेंडू आणि विजयासाठी अद्याप देखील 9 धावांची गरज. धावपलकावरती धावा आपण पाहतोय. 24 धावा धावपलकावरती जरूर पाहायला मिळतात. कारण सुपर डीजे माऊली संघाला देखील रविवारच्या लॉर्ड्समध्ये विजयाचा दावेदार म्हणून देखील पाहिलं जातं.
अगदी मानाची स्पर्धा पहिली होती, काळभैरव चषक ते देखील अजून देखील सर्वांना आठवत असेल। त्या स्पर्धेमध्ये बलाढ्य संघाला आम्ही म्हणेल पराजित करण्याचं काम कोणत्या संघाने केलं असेल तर सुपर डजे माऊली संघ, म्हणजे यांच्याकडे देखील ती दमचाक आहे, ती पॉवर आहे, ती ताकद आहे प्रतिस्पर्धी कोणत्याही मोठ्या संघाला पराजयाच्या चाळीत ढकलण्याची। तो संघ आज मात्र या मैदानावरती कशा पद्धतीने या ठिकाणी फाईट करणार याच्याकडे देखील सर्वांच्या नजर असतील, कारण या संघामध्ये देखील असे खेळाडू आहेत त्यांच्याकडे गुणवत्ता ही अगदी ठासून ठासून भरली आहे। मग प्रसाद तावरे असेल, त्यानंतर आपण पाहतो कैलास चौधरी असेल, रामदास बानवर, गजानन बोटरे, सूरज बोबडे आपण पाहतोय, त्यानंतर आपण पाहतोय रावतस या ठिकाणी खेळाडू रोशन साळुंके आहे, राजू भोवड देखील आहे, स्वप्नील नेवशे गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा तयार होतोय, डावकऱ्या प्रतीचा फलंदा पुन्हा एकदा हेलिकॉप्टर स्कोप करण्याचा प्रयत्न, बघा त्याच पद्धतीनं हा चेंडू, परंतु मैदानावरती आपण पाहतोय काय अगदी मिस फील्ड पाहायला मिळते, येणारे 10 चेंडू आणि 7 धावांची गरज। आणि योगेश वाघ देखील आम्हाला सुचवतो एखादा गोलंदाज तर एखाद्या स्पर्धेमध्ये सक्षम ठरायचं असेल, सफल ठरवायचं असेल तर त्याला क्षेत्ररक्षणाची सुरेख साथ लाभणं देखील गरजेचं आहे, आणि तशा पद्धतीची मी म्हणेल साथ लाभत नाही शिवशंभू संघाची। याचं कारण या संघामध्ये अनुभवी खेळाडूंची अनुपस्थिती, गणेश साळुंकेचा गेली आपण कित्येक आठवड्यापासून चर्चा करतोय त्याची अनुपस्थिती पाहायला मिळते, त्यानंतर आपण पाहतो या संघामध्ये दिनेश भोईर नाही आहे, अभिजित आता गट्ट्या नाही आहे, म्हणूनच की काय या धावा डिफेन्स करताना देखील कुठेतरी शिवशंभू संघाच्या चुका होतात, आणि अगदी आपण म्हणतो ना चुकीला माफी नाही आहे, तशा पद्धतीने चुकांवरती पांघरून घालावं लागेल शिवशंभू या संघाला। स्वप्नील नेवशे पुन्हा एकदा गोलंदाजीच्या भोवऱ्यावर आपण पाहतोय, सूरज बोबडे चांगला प्रयत्न जरूर केला गेलाय, लॉक ऑन क्षेत्र जरूर, लॉंग ऑफ हे क्षेत्र जरूर निवडलंय, एक धाव मात्र रोखू शकत नाहीये, 27 धावा धावफलकावरती आपण पाहतोय, अजून देखील उर्वरित 8 चेंडू आणि विजयासाठी 6 धावांची गरज, आणि मयूर बक्षीच्या भाषेमध्ये सांगायचं गेलं तर केवळ एक फटका, आणि तो एक फटका येणार का, विजयाचा षटकार येईल का मयूर बक्षीकडून हे पाहणं देखील तेवढंच उत्कंठावर्धक असेल, कारण दिनकरजी पोपेटे साहेब हे देखील या सामन्याचा आनंद लुटतात, आणि मी म्हणेल मयूर बक्षी याचा फटका फसलाय, मयूर बक्षी बॅक टू द गाव टीचे। या षटकातील एका चेंडूचा खेळ येणं बाकी, 6 धावांचा पाठलाग अजून देखील करायचा आहे, उर्वरित 7 चेंडू मागे, परंतु मैदानावरती पुन्हा एकदा आपण वळणे अगोदर चर्चा करू या स्पर्धेची। श्री बिल्डर चषक 2022-23 इवन स्टार स्पोर्ट्स क्रिकेट क्लब आयोजित ही स्पर्धा आपण मित्रांनो पाहतोय, अतिशय देखणी बघावं आणि बघतच राहावं अगदी आपण म्हणूया करेक्ट नियोजन परफेक्ट कार्यक्रम कसा करायचा, तर मी म्हणेन संतोष मधने आणि त्याच्या सहकार्याकडून शिकावं काय देखणं आयोजन आपल्याला पाहायला मिळतंय। अगदी या मैदानाला मी म्हणेल चान यावेत, हे मैदान अगदी आकर्षित दिसावं त्याकरता देखील मैदानाच्या चहूबाजूने आपल्याला विविध प्रकारचे या ठिकाणी लाईनअप पाहायला मिळतील। ही स्पर्धा घरी बसल्या देखील पाहता यावी याकरता देखील आपण पाहतो www.panvelteniscricket.in ही वेबसाईटची संकल्पना, तदनंतर आपण पाहतो या स्पर्धेच्या माध्यमातून स्पोर्ट्स बायसिकल देखील आपल्याला पाहायला मिळते, यॉर्कर प्रकारचा चेंडू या ठिकाणी पाहायला मिळतो, षटकाचा खेळ समाप्त, उर्वरित येणारे 6 चेंडू विजयासाठी 5 धावांची गरज, बघा 5 धावा, आणि अगदी आपण म्हणतो ना आपल्या हाताची बोटं 5, राहुल द्रविड याच्या अंगावरती देखील दर्शी होती 5 क्रमांकाची, पांडव देखील 5 होते, धावांची गरज देखील 5 आहे, आणि या 5 धावा रोखल्या गेल्या जातील का, या 5 धावा डिफेन्स केल्या जातील का शिवशंभू संघाच्या माध्यमातून, चला वेळ घ्यायचा नाही मित्रांनो, शिवशंभू संघाचे संघनायक चला या ठिकाणी वेळ घ्यायचा नाही आहे, कारण अगदी आपण म्हणतो ना टाईम इज गोल्ड, वेळ हे सोनं आहे, आणि वेळेला महत्त्व देणं देखील तेवढंच गरजेचं आहे,
कारण थंडीचे दिवस गुलाबी थंडी आणि अशा दिवसामध्ये आपण म्हणतो की दिवस छोटा आणि रात्र मोठी, म्हणून की आयोजक देखील आमचे वारंवार सूचित करत असतात की चला या मित्रांनो थोडंसं सहकार्य करा, कारण ही स्पर्धा तुमच्यासाठीच आहे. म्हणून येणारे उर्वरित 6 चेंडू जिंकण्यासाठी 5 धावांची गरज. फलंदाज प्रसाद तावरे, आंबेगाव प्रीमियर लीग चा कोहिनूर हिरा. आणि मी म्हणे प्रसाद तावरेच्या नावावरती देखील या मैदानावरती एक रेकॉर्ड आहे, अगदी अर्धशतक देखील व्यक्तिगत या खेळाडू या मैदानावरती ठोकलाय तो प्रसाद तावरे. बघा त्याच्या माध्यमातून मी म्हणेल दोन्ही सामन्यामध्ये काय जबरदस्त झेल टिफले गेलेत, अगदी उत्कृष्ट गोल क्षेत्ररक्षकाच्या यादीमध्ये देखील त्याचं नाव आता मात्र जोडलं गेलंय. तो फलंदाजी करण्यासाठी उतरलाय, म्हणजे कोणत्याही फॉर्मॅटमध्ये या खेळाडूला टाका तिथे त्याची गुणवत्ता तो सिद्ध करतो. अगदी आपण म्हणतो ना तुम्ही आयुष्यात स्वतःला सिद्ध करा, प्रचिती ही तुम्हाला आपोआप मिळेल. आम्ही म्हणेल सिद्ध करण्याची वेळ प्रसाद तावरेकडे आहे. येणारे 6 चेंडू 5 धावांची गरज. मैदानावरती गोलंदाज आपण पाहतो, वैयक्तिक कोट्यातील पहिलं आणि संघासाठी शेवटचं अगदी विजयाचं षटक घेऊन येणारा गोलंदाज वैभव निंबाळकर. तर ऑन स्ट्राईक वरती फलंदाज आपण पाहतोय प्रसाद तावरे. 6 चेंडू 5 धावांची गरज. एला चेंडूकडून मारा करतोय वैभव, चांगला फटका पाहायचाय तकनिक. बघा या ठिकाणी आपण पाहतो ना तुमच्याकडे शक्ती किती आहे महत्वाचं नाही, युक्ती. आणि मी म्हणे शक्तीपेक्षा युक्ती दाखवली आहे प्रसाद तावरेने. अक्कल शक्कल यांचा संगम करून खेळला जाणारा खेळ म्हणजे क्रिकेट आहे. येणारे 5 चेंडू आणि 4 धावांची गरज. चला या ठिकाणी वैभव गोलंदाजच्या मार्कवर आपण पाहतोय, क्षेत्ररक्षणामध्ये देखील फेरबदल पाहायला मिळत आहे. चला या ठिकाणी पंच शेवटचे 4 मिनिट या ठिकाणी बाकी आहेत, पंच देखील घड्याळाकडे लक्ष देऊन असतील. अभांतर स्वरूपाचा चेंडू, अगदी आपण म्हणतो ना घर फिरले की घराचे वारसे देखील फिरतात. आधी दुष्काळ आणि दुष्काळात 13वा महिना, आता मात्र केवळ 3 धावांची गरज. 5 चेंडू आणि 3 धावांची गरज. धावपळकावरती 30 धावा धावपळकावरती पाहायला मिळतात. तिसऱ्या पंचांची मागणी, चला या ठिकाणी तिसऱ्या पंचांची मागणी केली आहे संतोष बदने प्रमुख आयोजकाच्या भूमिकेत. आणि ते स्वतःच मी म्हणेल कारोबार या मैदानाचा घेतील. आज मात्र संतोष बदने यांच्या पाठीमागे मी म्हणेल धावफळ भरपूर आपल्याला पाहायला मिळते, कारण यशस्वी आयोजक त्यापैकी संतोष बदने आपल्याला पाहायला मिळतात. 3 धावा या ठिकाणी अजून देखील सुपर डीजे माऊली संघाला पाहायच्या. आता मात्र सामन्यामध्ये रंग ट्विस्ट निर्माण झाली आहे. अजून देखील उर्वरित 4 चेंडूंचा खेळ येणं बाकी, जिंकण्यासाठी 3 धावांची गरज. या अगोदर देखील अशा प्रकारचे सामने कित्येक खेळाडूंनी कित्येक क्रीडा रसिकांनी पाहिलेत, तशा पद्धतीचा सामना पुन्हा एकदा पाहायला मिळेल का. येणारे 4 चेंडू विजयासाठी 3 धावांची गरज. विचार विनिमय केला जातोय क्षणोक्षणी, हाची करावा विचार, तराव या पार बब सिंधू, नाशिवंत देह जाणार सखळ, आयुष्य खातो काळ सावधान. येणारे 4 चेंडू विजयासाठी 3 धावांची गरज. सूरज पोबडे मात्र चांगला फटका सजवतोय. एक धाव तर मिळाली आहे, दुसरी धाव मैदानावरती पूर्ण होणार का. होय, या मैदानावरती दिवसा ढवळ्या धावांची चोरी. स्कोर लेवल झाले, केवळ एका धावेची गरज. 32 धावा धावलकावरती पाहू शकाल. 3 चेंडूंचा खेळ येणं बाकी, केवळ एका धावेची गरज. आणि एक धाव विजयाची धाव कशा पद्धतीने या ठिकाणी काढली गेली जाणार. मन मुरात आनंद लुटता दिनकरजी पोपट साहेब आज देखील स्वतःच्या चंबूमध्ये पाहायला मिळतील. आणि मी म्हणेल सुपर डीजे माऊली संघाचे पाठीराख्यांची कमी नाही आहे. अगदी त्यांचं पॅवेलियन देखील आपण पाहिलं तर बरगच्च शिवशंभो संघाचं देखील तीच परिस्थिती आहे, परंतु थोडंसं हताश शिवशंभो संघाच्या पॅवेलियनमध्ये आपल्याला पाहायला मिळते. तर थोडासा जल्लोष मी म्हणेल सुपर डीजे माऊली संघाच्या चंबूमध्ये पाहायला मिळतोय. ट्रॅप रचलाय सुरेश बोबडेसाठी. सुरेश बोबडेनं लगावलेला हा जवळपास विजयाचा षटकार, विजेता ठरलाय सुपर डीजे माऊली संघ. विजेता संघाचं खूप खूप अभिनंदन. तर या स्पर्धेमध्ये चांगला खेळ दाखवला त्याबद्दल शिवशंभो संघाचं देखील श्री बिल्डर चषकाच्या माध्यमातून आभार.
आचरेला गेले, तदनंतर स्वतःच्या खांद्यावरती जिम्मेदारी घेतली आणि म्हणजे शेवटपर्यंत मैदानावरती तग धरून उभा राहिला. शेवटच्या चेंडूवरती देखील विजयाचा षटकार लगावला, ज्यानं 9 चेंडू फेस केले, 19 धावा काढल्या, नाबाद. असा सुपर जमावली संघाचा सूरज बोबडे ठरला या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच. तर चला या ठिकाणी सूरज बोबडे आपण देखील यायचंय.